षष्ठमं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या मोक्षार्थे लभते गतिम् संवत्सरेण च सिद्धिं च लभते नात्र संशया रामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। देह बुद्धि हे टाकावी, हे ही मायेची उठा उठी, मनोनिकाय अंगीकारावे, अंगीकार करू नये। आतापर्यंत माया ब्रह्माचं वर्णन करता करता समर्थ म्हणतात की अरे देहबुद्धी सोडायची आणि आत्मबुद्धी घ्यायची, त्या आत्मबुद्धीमध्ये सुद्धा माया आहे। मग आता देहबुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठा उठी, मनोनिकाय अंगीकारावे, अंगीकार करू नये। आता आपलं सारखे जे आहे ना ते भ्रमात पडून जातात, काय करावं? आता पुढे सांगतात ते की याच्यावर तुम्हाला देहबुद्धी टाकल्यानंतर, आत्मबुद्धी घेतल्यानंतर आत्मबुद्धीवर विवेक आणावा लागेल। नुसती मला आत्मबुद्धी आहे, मला आत्मबुद्धी आहे, याच्याने सुद्धा अंगार होऊन जाईल। विवेक, एकदा आत्मबुद्धी जागृत झाल्यानंतर मीच तुम्हाला सांगतो हे खरं आहे असं सुद्धा म्हणायचं, सरळ सांगायचं। ज्याला पटेल त्याने घ्यायचं, ज्याला नाही पटेल त्याने नाही घ्यायचं। घेतलं आनंद नाही, नाही घेतलं दुःख नाही। आपलं कसं ऐकत नाही, माझा जीव तुटतो तुमच्याकडे, काय जीव तुटतो? ज्यांच्याकरता जीव तुटतो त्यांनी तर ऐकलं पाहिजे। देहबुद्धी आणि आत्मबुद्धी, आपण जरी कोणाचं भलं करायचं ठरवलं तरी त्याच्या नशिबात भलं व्हायचं असलं तर आपलं सक्सेस होतं, नाही तर नाही होत, होतच नाही मग ते। म्हणून आपणही कोणाचं भलं करू शकत नाही, त्याचं नशीब आलं ते होतं। देहबुद्धी सोडा ही जाणीव जेव्हा वाटते तेव्हा मायेच्या प्रांतातच असते। एखाद्या चांगल्या गोष्टीकरता आपण प्रयत्नशील उपाय शोधून काढतो, तो उपाय करीत असताना केव्हा केव्हा तोच उपाय परमाणे अपाय ठरतो। एखाद्यावर होऊन जातस, जो उपाय आहे तोच अपाय होतो। अशी देहबुद्धी काय आत्मबुद्धी काय दोन्हीकडे कमी अधिक प्रमाणात आज्ञान आहेच। आता एक उदाहरण सांगतो, विठ्ठलपंतांनी लोकांच्या सांगण्यावरून देहत्याग केला। काही लोक म्हणतील काय करायची गरज होती, कोणी सांगितलं म्हणून काही का नाही, पण तिथे ती न्यायदेवता होती ना, न्याय झाला तो, देहत्याग केला। आता ज्यांना ज्यांची आत्मबुद्धी होती त्यांना असं वाटलं की नाही एवढी शिक्षा द्यायला नको पाहिजे होती, पण ज्यांची देहबुद्धी होती ते म्हणतात बरोबर झालं। म्हणजे उपाय अपाय, अपाय उपाय, म्हणून ते म्हणतात मनुष्याच्या जीवनात जन्मापासून ज्ञानाचा उदय होईपर्यंत अशा प्रकारच्या उत्पन्न
अशा प्रकारच्या वृत्त्यांची उर्मी उठतच असते मनुष्याच्या जन्मामध्ये. जन्मापासून ज्ञान उदय होईपर्यंत अशा वृत्त्या उठतच मनात. आपण समजा असं ठरवलं की ज्ञान प्राप्ती करता काशीला जायचं, हरिद्वाराला जायचं ठरलं, पण तिथे आपली सोय होईल का नाही झालं आली. तिथे गेले सोय झाली ही कायम टिकेल का नाही. ह्या वृत्त्या जीवनामध्ये जसं एखाद्याला मुलगा नसतो झाला, पण हा टिकेल का नाही, हा आजारी तरी पडणार, हा शिकेल का नाही, म्हणजे एकातून एक वृत्त्या. मग त्याचं लग्न झालं, हा आपल्याला ओळखेल का नाही, वृत्ती निर्माण झाली. असं का नाही आपला ते ओळखेलच असा विश्वास का नाही, तर देहबुद्धी आहे. मनुष्य प्रत्येक गोष्टीवर वृत्त्या वाढवत जातो. आणि या वृत्तीमुळे निशंक होण्याच्या ऐवजी शंका सूर बनतो. शंका देत जातात. लग्न ठरलंय ठरलंय, होईल का नाही, चांगलं होईल का नाही, काही अडथळा येईल का नाही, अमुक येईल का नाही, ढमुक येईल का नाही, असं मनात येतं. म्हणून ते म्हणतात या वृत्त्या उठात. कुठपर्यंत उठता ह्या? ज्ञानाचा उदय होत नाही तोपर्यंत. ज्ञानाचा उदय झाला की वृत्त्या उठणं बंद. पोट साफ होत नाही तोपर्यंत गॅस आहे. एकदा पोट साफ झालं की गॅस कमी होतो, तसंच आहे. एकदा ज्ञान झालं की आपल्या हातात काहीच नाही आहे. जे होतं ते नियतीने घडतं. हे केव्हा निश्चित होईल? जेव्हा आत्मबुद्धी जागृत होईल तेव्हा. मनुष्यानं प्रयत्नशील राहावं. पण आपल्या हातात असलेले, आपण मुलाला सगळा खर्च पुरवू शकतो, पण अभ्यास करण्याची प्रवृत्ती त्याची असावी लागते. बरंच आपण लोकांना मार्ग दाखवतो, सुशिक्षित व्हावे, चांगले वागावे, पैसे शिल्लक टाकावे अमुक, पण सगळे तसं नाही करू शकत. कारण त्यांनी ठरवलं की हे सांगतात, हे मार्गदर्शन चांगलं आहे, आपण असं केलंच पाहिजे. आता बा सरकार केवढे प्रयत्न करत आहे की बा तुम्ही उद्योग करा, अमुक करा, पैसे घ्या, चार लोक एकत्र या. कशाकरता? जगानं सुखी व्हावं याकरता. पण जगानं सरकारकडून कर्ज घेतलं आणि भरलंच नाही तर कोणीच सुखी होणार नाही. आपल्याकडे तर बुडवा बुडवी उडवा उडवी अशी चालते की विचारत असून. एखादा जर भरत असेल काय बावळं रे, आम्ही तर भरलंच नाही, काय होणार आहे, तुला जास्ती आले असतील, बुडवलं बिघडवलं त्याला, काय केलं बिघडवला. म्हणून आता गव्हर्नमेंटला काय करावं लागतं, जो लवकर म्युन्सिपाल्टी भरेल त्याला 1% सूट, मग चालले. आता आपलं घर आहे, आपण त्या घरात राहतो, त्याचा टॅक्स दिलाच पाहिजे, हा प्रामाणिकपणे भाव पाहिजे ना. नाही 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 दिलं तर काय करणार आहे झालं. आणि सगळे भारतीय माझे बांधव आहे अशी प्रार्थना करायची. इतके वर्ष झाले, 75 वर्ष झाले, पण अजूनही आपण दिलेला टॅक्स आपल्याला परत मिळतो हे समजतच नाही. पण आपण भरलेले टॅक्स आपल्याला मिळतच असतात. सामुदायिकरित्या जी मोठी मोठी कामं होतात त्याच्यात तोच पैसा परत येतो, फिरत राहतो असं. पण कोणी मानून घ्यायला तयार नाही, कोणी शिकून घ्यायला तयार नाही. जो त्याच्यावर अधिकारी बसला आहे, म्हणजे समजा म्युन्सिपाल्टी त्याग घेणार जाय, त्याला विचारव तू कधी भरीन मी शेवटी. म्हणजे त्याने तर पहिला नंबर लावायला पाहिजे कधी भरायचा. नाही मग त्या म्युन्सिपाल्टीच्या अध्यक्षाला विचारलं, मला काय मी केव्हा भरेन. यांनी सगळ्यांनी भरलं पाहिजे. हे केव्हा भरता? इलेक्शनच्या वेळेला आधी सगळं भरतात.
का? तर कोणालाच हित समजत नाही ना. ह्या हिताच्या गोष्टी आहे हे समजतच नाही. तसं परमार्थात आहे की आपलं कोणी नाही, आपलं कोणी नाही हे समजतं, पण आपल्या स्वतःकरता काही करत नाही, स्वतःकरता काहीही करीत नाही. बरेच लोकांच्या ज्यांना काही आधार नसतो असे लोक ब्राह्मणाला विचारायला जातात की महाराज मला कोणी करणारं नाही आहे, तर माझ्या हातून काही दान धर्म करून घेतला तर चालेल का? आता तो शेवटचं टोक सांगतो त्याला, तू जर जिवंतपणे सगळा दान धर्म केला तर तुला लोकांमध्ये फिरता येणार नाही. म्हणजे तू कसा आहे मेरा असं नाही आहे ते. जर बद्रीनारायणला आपण गेलो आणि आपला पिंड ठेवून दिला तर जगामध्ये कोणत्याच कार्यक्रमात आपण जायचं नाही. म्हणजे नंतर क्रिया करायची गरज नाही. असं आहे तर हे काय करता, एखाद्याने कधी सांगलं की मला 13 लोक जीव घालून द्यायचे, 13 वस्तू वाटून द्यायचे, तर त्याला काही हरकत नाही आहे. पण हा अशा माणसाजवळ जातो की तो म्हणतो नाही मग तुला कोणाकडे लग्नाला बी जाता येणार नाही, कोणाला ठेवायला जाता येणार नाही, काही नाही, तू काहीच कामाचा नाही. तो म्हणतो बापरे जाऊ दे त्याच्या. त्याला समजवलं पाहिजे, तुझी इच्छा आहे ना दान करून टाक. तो आत्मपिंड ठेवल्यानंतर लोकात मिसळता येत नाही. असं आहे. जसं एखाद्या माणसाला नेला अहो मला तर जरा पोट साफ होत नाही, ठेचा खाऊन घे, म्हणजे झालं. कसं आहे ते. म्हणून योग्य व्यक्तींजवळ गेलं पाहिजे ज्यांनी मार्ग सुचवला आहे, मार्ग धावून गेले संत जन. आता मी काल कसं तुम्हाला एकादशीचा खुलासा करून दिला, असं काही खुलासे समाजाला झाले पाहिजे. तुम्ही जर एकदम टेम्पा टाकला तर ते नाही होणार या युगामध्ये. जसं मुलाने उपास केला, उद्या चतुर्थी आहे, तो 4 वेळा खाल्ला तो मुलगा आहे तो, पण मोठा माणूस नाही खात. नाही आमच्यासारखा जर आकाश काय राहील तो. तर ते ज्ञान होईपर्यंत त्याला. म्हणून कोणत्याही गोष्टी लादण्यापेक्षा सवयी लावल्या पाहिजे. आपण काय करतो, एक म्हणून लादतो. म्हणून ते म्हणते देहबुद्धी आणि आत्मबुद्धी दोन्हीकडे अधिक प्रमाणात कमी आणि जास्त असते. कोणत्या गोष्टीचा अंगीकार करावा आणि कोणत्या गोष्टीचा अंगीकार करू नये हे ठरवता आलं पाहिजे. अंगीकारावी अंगीकार करू नये मग हे कोण ठरवेल, तर विवेक. म्हणजे मनुष्य विवेकवान झाला पाहिजे. म्हणून ते म्हणतात अत्यंत दक्ष असलं पाहिजे, विवेकाने काय सावधान राहतो मनुष्य. आणि समाधानाकरता देहबुद्धी टाकावीच लागते, कारण देहबुद्धीशिवाय जीवनामध्ये चिर शांती मिळत नाही. पण आम्ही एक दृष्टांत सांगतो नेहमी, नेहमीच आहे हा. काशीला दोन संन्यासी होते, एक विद्युत कालनीतला आणि एक गंधर्व नगरीमधला. जळगावचे लोक काशीला गेले, गंधर्व कॉलनीतल्या संन्यासाला भेटले, या या कुठून आले, म्हटलं जळगावहून. हां मी पण जळगावचाच आहे. अहो म्हटलं आम्ही तुम्हाला ओळखतो, आम्ही शेजारच्या कॉलनीत राहतो. तुमच्या मुलाने तो अर्धा प्लॉट विकला, केवढ्याला विकला? लगेच प्लॉट म्हटल्याबरोबर केवढ्याला विकला. म्हणे असा त्याला सांगा दुसरा घेऊन ठेव, आणखीन फायदा होईल. काशीला राहतो आहे, संन्यास घेतला आहे, पण लक्ष गंधर्व नगरी म्हटलं आहे सगळं, कारण तो गंधर्व कालनीतला होता. गंधर्वांचं लक्ष कुठे असतं सगळं? पैशाकडे. विद्युत कालनीवाल्याकडे संन्यासाकडे गेले, नमस्कार महाराज. त्याने काहीच विचारलं नाही कुठून आले. तर म्हणे तुम्ही जळगावचे ना? मला माहीत नाही म्हणे जळगाव कुठे आहे. नाही म्हणे तुमच्या पोराने प्लॉट विकला. म्हणे मला मुलगाच नाही, पत्नी नाही, माझं घरच नाही, माझं दार नाही, मी जळगावला ओळखत नाही. काय खोटं बोलतो म्हणे, आपल्याला सगळं माहिती. त्यांना माहिती सोडलं त्याने जळगाव, त्याच्या मनातून देहबुद्धी निघाली. या गंधर्व कॉलनीत देहबुद्धी आहे, म्हणून त्याने नेलं पुढचा घेऊन ठेव.
असं आहे. विवेकाने काय करत, तुम्ही जर त्या आठवणी काढल्या तर विचार बदलून जातात. आणि एखाद दिवशी म्हणतो मी जाऊनच भेटून पाहूनच येतो काय काय केलं पोरांनी. आला, पोरांनी आग्रह केला, नातूने आग्रह केला, घरी राहून गेला. घरी राहून गेला. म्हणून जुने म्हातारे मी केव्हा जाणार हे नातवांना सांगत नव्हते. आपण नातवांना सांगतो ते म्हणतात आजोबा जाऊ नका ना, रिझर्वेशन कॅन्सल. पूर्वी लोक काय काहीच सांगायचे नाही ते. आणि पोरं शाळेत गेले की निघून जाय, कारण त्यांना इकडचं काय म्हणतं आपलं कसं आहे ठे राहिलं कॅन्सल कॅन्सल. सून म्हणते का या पोरांनी कुठे डोकं उठा ठेवलं. असं आहे ते. आपण त्या नातवांच्या वर्षाने राहून जातो पण तिकडे ते डोकं उठाडवतं. चांगलं आमचं चाललं होतं, सगळेचं सगळे मिळून डोंबिवलीहून ठाण्याला भरीत पार्टी जायला, आणि हे भूत काय बसलं घरात जायला. तन फन तन फन म्हणून सुरू होऊन जायचं. म्हणून जुने लोक सांगायचे नाही, निघून जाय, कारण त्यांना माहिती आहे इथे किती आदर असेल, किती आदर असेल हे माहिती आहे. म्हणून विवेकाने काय करायचं आणि काय करायचं नाही हे विवेक ठरवतो. म्हणून समाधानाकरता देहबुद्धी टाकावी. जीवनामध्ये चिरशांती मिळायची असेल तर आत्मबुद्धी ही सोडावी लागते. मला आत्मज्ञान आहे, आत्मज्ञान असा अहंकार होऊन जातो. मग किंवा देहबुद्धी काय, आत्मबुद्धी काय, आत्मसाधनाकरता सगळं सोडावं लागतं. आत्मसाधनेकरता सगळं सोडावं लागतं. देहामध्ये अज्ञानाचं स्फुरण हा एक मायेचाच प्रकार आहे. किंवा सगळे आपल्या उपयोगाचे आहे. शिष्य परंपरा वगैरे देहबुद्धीला चिटकून असतो मनुष्य. देहबुद्धी म्हणजे जीवनाचं सर्वस्व मानू नये, कारण देहबुद्धीमुळे आत्मसुखाचा लाभ होत नाही हे विवेकाने ठरवावं लागतं. ज्ञान स्वरूप असणाऱ्या मायेला, साधकाला अनेक प्रकारे सुख अथवा आनंद देत असते. ज्ञान साधना जी आहे, ज्ञानरूपी स्फुरण जेव्हा होतं तेव्हा माणसाला खरं सुख प्राप्त होतं. म्हणून परमार्थ करणाऱ्या साधकानं मायेचं स्वरूप जाणून घ्यावं आणि मायेचा संघ सोडणं हेच उत्तम आहे. पण तो कशाने सुटेल? विवेकाने. विचार करून, जसं आई मुलाला बालवाडीत सोडते, मी बसते असं सांगते ती, तो मध्ये गेला तो तिकडे रमला की हे निघून जाते, आणि तो सुटायच्या आधी जाऊन उभे राहून जाते. काय केलं तिने? विवेक केला. तसं आपल्याला सुद्धा आत्मबुद्धीने हे देहबुद्धी सोडायची कशी, याच्याकरता विवेक वापरला पाहिजे. आपण दुसऱ्याला सुधरवण्यात आपण बिघडून जातो, कारण संघ आहे. आता म्हणून 21वा श्लोक सांगतात, मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, माया करिता होय समाधान, मायेची गोवी आणि बंधन तोडी तेही माया. हे बंधनं तोडते देहबुद्धीची, ही सुद्धा शुद्ध माया आहे, कारण शक्तीच्या कृपेशिवाय बंधनं तुटत नाही. जसं पद उदाहरण सांगतो तुम्हाला, ही विद्युत आहे, या विद्युतेचा शाक लागला आपण त्याला चिटकलं की खालून लाकडू द्या ते सोडून देतं. तसा आपला विवेक हा कुठलेही बंधनं सोडतो. लाकूड द्या किंवा लाकडावर उभे राहा, त्याचं शॉक लागणार नाही. आपण विचारानं कोणत्या विवेकाने कुठे अटकलो तर सुटून जाऊ विवेकाने. म्हणून विवेक अत्यंत महत्त्वाचा आहे.
आणि विवेकाबरोबर विनय, नाही तर काही काही लोक विवेक वापरतात आणि दुसऱ्याच्या मनाला लागेल असे तोंडातून शब्द काढतात. तुमच्यात राहून फसू का, इतका तर फसलो असं बोलत. हा विवेक नाही नाही आता का नाही, मला इथे करमणार नाही, मी जातो आता. दोन दिवस ठेवाल आणि वाकडं तोंड कराल असं आपल्याच पोरांना बोलायचं, म्हणजे हा काय विवेक झाला? गोड बोलायचं, निघून यायचं. आपली सोडवणं करा आपण, आपण आपापल्या शब्दाने विचार करायचा. जसं आजोबा निघाले की पुन्हा येतो ना भाऊ मी तुला घेऊन, तुला काही खाऊ घेऊन येतो असं म्हणून त्याच्यातून सुटून जातात. विवेक वापरला त्यांनी, कारण मुलाला काय पाहिजे असतो? खाऊ. कसं या संसारी पोरांना काय पाहिजे असतं? नानूराम बक्ताराम. दुसरं काय पोरींना काय पाहिजे असतं? आहे ता माल असं येते. मग ह्या गोष्टी ज्या आहे ना त्यांना त्यांच्या पायावर उभं राहू द्या, करू द्या. एकदा सांगूनच टाका त्यांना, आता तुम्ही तुमचं करा, म्हणजे काय त्रास होतो हे समजेल. लगेच त्यांचा खर्च कमी होऊन जातो. त्यांच्यावर लादलं ना तर बरोबर थोडक्यात ॲडजस्ट करतात हे, आणि आपल्याकडे असेल तोपर्यंत उधळपट्टी. तर याकरता आपण विवेक वापरायचा. जसा संसारातले उदाहरणं दिले तसे परमार्थामध्ये सुद्धा. काही काही लोक काय करतात, जर घरात काही आपलं लक्ष घालं, मला कधी आठवण राहत नाही, पैसे जास्त चालले तर आता बाजारात गेले की बरोबर सुट्टं होऊन जातात, हे घेत नाही तिकडे करत नाही काही. आपण काय करतो, तुला समजणार नाही, काही घेऊन येता मी चाललो ना, वाद बसू ओझे. जन्माला आला बस करतच बसायचे. विवेक वापरला पाहिजे की कुठपर्यंत काय करायचं. मग शांती आणि विश्रांती मिळते म्हणून परमार्थामध्ये साधनशील साधकाला अनुभव येतो. जो साधन करत असतो, जो साधनशील आहे, साधना नाही केली तर परमार्थात अनुभव येणार नाही. ध्यानाला बसावंच लागेल. ध्यानाशिवाय ध्येय पूर्ण होणार नाही. म्हणून अनुभव हाही मायेत येतो. या आनंदरूपी मीचं भान सतत असणं हे बंधनांना कारणीभूत ठरतं. मलाच आनंद मिळतो, मीच आनंद घेतो साधनेचा असं नाही म्हणायचं. म्हणून साधकाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की साधक आनंदात राहतो, दुसरं कोणाला काही सांगतच नाही. कोणी विचारतं का हो तुम्ही इतके आनंद का, म्हटलं तुम्ही भेटले ना एवढंच बोलत होतं. त्याला अटार आनंद तो गेला दुसरा, जो कायम आनंदात राहतो. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी लिहितात, आम्ही खातो आनंदाचे लाडू तुम्ही नकारे तर फडू. असं आहे ते. म्हणून त्यावेळेस चैतन्यरूप सामर्थ्यानं मनुष्य जागृत होतो. म्हणून माणसाला सतत आत्मानंद मिळाला पाहिजे. त्याने चैतन्य जागृत केलं पाहिजे. आनंदाच्या काळाचा अनुभव फार गोड असतो आणि आनंद माणसाला मायेपासून दूर करतो. पण केव्हा केव्हा आत्मज्ञानी पुरुष विवेक आणि वैराग्याच्या बरोबर अतिसूक्ष्म मायेचा त्याग करून टाकतो. साधक हा सद्गुरूच्या कृपेनं आनंदात असणारा मीचाही त्याग करतो. म्हणजे आनंदात असणारा सुद्धा बाबा मी आनंदी आहे या आनंदाचं. कोणी काही म्हटलं आनंदाचे डोही बस, कारण
त्याच्यावर सद्गुरु कृपा झालेली असते. आणि ज्ञान आनंद हे ज्ञानाचं दुसरं स्वरूप आहे विज्ञान, म्हणजे जे ऐकलं आहे ते आचरणात आलं. पण तुकारामांनी त्याच्यावर एक ओवी लिहिली, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यावर सुद्धा काही संचित जर उरलेलं असेल तर ते पाहत राहायचं, पाहावं लागतं. त्याचं उदाहरण सांगतो. नाथ महाराज काशीला एकनाथी भागवत लिहून कृतार्थ झाले. सगळ्या लोकांनी सांगितलं की तुम्ही शिक्षा हेच, पाचव्या अध्यायाच्या पुढे सगळे 31 अध्याय इथे लिहिलं. नाथांची मोठी मिरवणूक निघाली. जेव्हा नाथ राहायला गेले तेव्हा हा हरिपंडित नैमिषारण्यात चालला गेला. आधी आकाशीत राहत होता, पण वडील येणार आहे यांचं तोंड नाही पाहायचं म्हणून चालला. मग त्या नैमिषारण्यात बातमी कळाली की नाथांची मिरवणूक आहे. नाथांच्या थोडं मनात आलं, हा हरिपंडित असता तर त्याचा दुराग्रह गेला असता आज. बस त्याला काय होतं वडिलांबद्दल दुराग्रह. नाथ खंत नाही करायचे, योग आहे त्याचा. तर ज्यावेळा काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, मिरवणूक आली, नाथांनी शेवटचं काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आणि मागे फिरून पाहता तर हरिपंडित उभा. आता याने काही थोडं जीभ सांभाळावी ना. नाथ महाराजांनी विचारलं, लगेच नाही बोललो तो, तुम्ही कुठे बोलले माझ्याशी, मी तर उभा होतो तिथे, असे बोलता आले ते पोरं. आता कोणी कोणाचं बोलायला पाहिजे होतं, आपला नथू बोलतो का असं. या हरिपंडितांनी तिथे नाथांना पटकन नमस्कार करायला पाहिजे होतं. नाथांनी विचारलं, अरे हरी केव्हा आला, सुनबाई आली का, नातू आलं का, असं विचारलं. सर तुम्ही दर्शन घेत होते ना तेव्हा मी काशीत आलो, मला कळालं म्हणून मी इथे आलो. नाथ महाराज लगेच आपल्याबरोबरच्या लोकांबरोबर तिथून काशीतून तसेच सगळा सामान लोकांनी गुंडाळला आणि पायी काशीहून निघून पडले. काहीही बोलले नाही, त्यांना काहीही वाईट वाटलं नाही. खरं हा हरिपंडित तिथे राहिला असता तर याच्या डोक्यात फरक पडला असता ना. पण दैवहीन आपल्याला सुद्धा काय वाटतं, मी एवढा हुशार असून कुणी माझ्या आहे, ते दैवहीन आहे, काय शिकतील आता हरिपंडितापेक्षा. तर आपला तर काही पंडित नाही आहे, आपण वामन पंडित आहे. हे वामन पंडित होते ना, यांनाही खूप अहंकार होता विद्वत्तेचा. तर हे भागवत सांगायचे. पण समर्थांचे अध्यात्मातले वर्गमित्र होते. समर्थांनी पाहिलं सगळ्यांवर आपण कृपा केली, याच्यावरही कृपा करून टाकावी म्हणून शिवाजी राजांना सांगितलं, राजे मला भागवत सप्ताह ऐकायचं आहे. आणि तो सातारला. राजा म्हणाले, ठीक आहे, कोणाला बोलू? म्हणे, वामन पंडितांना बोलवा. आय वामन पंडिताला आनंद, शिवाजी राजाकडे भागवत आणि माझं भागवत ऐकायला रामदास स्वामी बसणार आहे, हे एकदम असं प्रकांड पंडितासारखं सगळं सांगणं सुरू झालं. भागवत समाप्ती झाल्यावर राजांनी विचारलं, महाराज दक्षिणा काय? अरे त्याला काही सांगता नाही आलं म्हणे, काही दक्षिणा देऊ नको. हा वामन पंडित शिवाजींच्या राजवाड्यामध्ये 7 दिवस राहिला, दक्षिणाच मिळेना. शेवटी संताप आला, सगळं सामान गुंडाळलं, आता कोणाच्या दारापुढे जायचं नाही आणि भागवत सांगायचं नाही म्हणे. घरी गेले, एक एक भागवत वाचायला सुरुवात केली. 7 भागवत झाले, वाचूनच राहिले घरी. जसं जसं वाचत होते तसं तसं आनंद येत होता. आणि 7व्या भागवताच्या समाप्तीला रामदास स्वामी दरवाज्यापुढे उभे राहिले. जय जय रघुवीर समर्थ. वामन महाराज बाहेर या. डोळ्यातून अश्रू, पायावर डोकं ठेवलं. अरे म्हणे, तुझी भागवताची दक्षिणा घेऊन आलो म्हणे मी. ते राहून गेली होती शिवाजी राजाकडे. म्हणे, महाराज जी दक्षिणा मिळायची ती मिळाली, आता ही राजांनाच देऊन टाका तिकडे, नाही तर तू कोणाला दानधर्म करून टाका. आता मला काही करणं नाही, मला आता श्रीराम जयराम मंत्राचा अनुग्रह द्या. कृपा
कारण मी विद्वान आहे. आज कुठपर्यंत मी घेऊन फिरशील? आता शेवट आला ना. आपल्याहून आली आली जगात गल्ली गल्ली दे, आली आली गल्ली गल्ली दे. काही लोकांना वाटतं ना की मी या गल्लीत श्रीमंत आहे, तोपर्यंत एका गरिबाचं घर एक श्रीमंत माणूस घेतो याच्या घरावर लेबल लागतो की दोन नंबर. आधी एक नंबर होतं, मग दोन नंबर झाला. तर असं काही करू नये, असं काही करू नये. तसं परमार्थामध्ये सुद्धा माणसाचं मी जाणं मोठं कठीण आहे. नाथ महाराज काशीवरून जेव्हा आले तेव्हा आंबेजोगाईला गेले. तेव्हा आंबेजोगाईला एक दत्तभक्त होते. नाथ महाराज दर्शनाला गेले तर म्हणे आमची आणि दत्ताची चौपट खेळायची वेळ झाली म्हणे. आता दर्शन नाथ महाराज रात्रभर तिथेच थांबले. तो सकाळीच आला बाहेर. काहो म्हणे तुम्ही गेले नाही? नाही म्हणे बाबा, तुम्ही दत्ताशी खेळत होते. कसे खेळता हे मी पाहत बसलो म्हणे इथे. अरे मग त्याला थोडंसा तुम्ही असं करा म्हणे, आता मी जातो, तुम्ही आमच्याकडे दर्शनाला या म्हणे नाथषष्ठीला. तर तेव्हा हे आंबेजोगाईचे महाराज नाथांकडे गेले तेव्हा त्यांचे दत्त नाथांच्या पूर्व दरवाजाला पहारा करत होते. अरे बापरे म्हणे महाराज तुम्ही, मग म्हणे आ तुझ्यापेक्षा भारी आहे, तुझ्याबरोबर तुम्ही चौपटत खेळतो, तू मी खेळतच राहा, हा फार मोठा आहे. तेव्हा ते नाथांना शरण गेले. कारण मी दत्ताला त्यांचा मी काढायचा होता. आपल्याकडून काही निघणार नाही, नाथांकडून काढून घेतला. ह्यात आपलं सगळ्यांचा रामाने मी काढायचा ठरवलं आहे समर्थांच्या पुस्तकावरून. समर्थांच्या आत्मारामातून सगळ्यांचा मी काढायचा ठरवला आहे. म्हणून ते सांगतात आत्मज्ञानी पुरुष विवेकाच्या बळावर मायेचा त्याग करतो. साधक हा सद्गुरूच्या कृपेने आनंदामध्ये राहताना मीचा त्याग करतो. अतिस्मुक्ष दृष्टी प्राप्त होते. जीवाला बंधनात अडकवण्याकरता माया शेवटपणे प्रयत्न करीत असते. कर्तृत्व शक्ती वाढवते माणसाची. आणि जो कर्तृत्व शक्तीला मोहला तो पुन्हा फसला. तुझी करता हे मी करत नसून देव करतोय. परमात्मा राम सांगताय, आपण नाही सांगत. म्हणून मायेच्या ठिकाणी कर्तृत्व शक्ती, ही माया आपल्या कर्तृत्वानं जीवाला बंधनात टाकण्यात प्रयत्नच करत असते शेवटपर्यंत. शेवटपर्यंत मायेचे प्रयत्न आहे. कोणत्या आणि कोणत्या बंधनात अटकवतेच, कोणत्या आणि कोणत्या मोहामध्ये अटकवतेच. किती वेळा भगवद्गीता वाचा, निर्माय मोहा जिथे संघ दोषान अध्यात्म नित्यात निवृत्त कामा, किती वेळा वाचा. कोणत्या आणि कोणत्या मोहात पडतेच. म्हणून काही काही वक्ते तुम्ही एक दोन वेळा विचारलं तर सांगतात, ते वारंवार मग परत किंवा याला समजलं पाहिजे असं काही करत नाही. याला समजायचं असेल तर समजेल, नाही समजेल ना तुम्ही. कारण मग तो श्रोता येईपर्यंत वक्त्याला उमजत नाही, असं होऊन जातं. म्हणून ते म्हणतात की ही माया बंधन मुक्त होऊ देत नाही. आता बावीसाव्या श्लोकामध्ये मायेचं वर्णन केलं आहे. माया आपणासा आपण गोवी, ही काय करते आपल्याला आपल्या गोते. आपणासा आपण वेढा लावी, आपल्याला बरोबर वेढून टाकते ती. प्राणी दुखवती जीवी अभिमान करोनिया. आणि या मायेचं महत्त्वाचं काम आहे, कोणत्याही कामाचं यश आलं की याला अभिमानामध्ये लावून टाकते बस. आणि ज्याने अभिमानाला सोडला तो तरला, ज्याने अभिमान धरला तो बुडाला. आता कसं काय तरायचं आणि कसं काय बुडायचं ते उद्या पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान सत्यगुरु राये कृपा मद।